सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की काय झालं की एकंदरीत राज्यामध्ये इतकं पाऊस चालू आहे, सर्व शेतकऱ्यांचे पीक आता अडचणीत आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, आपलं समजा सोयाबीन असो या कापूस असो, तर तुम्ही काय करता काय करा की आता वापसाचं शक्य नाही, म्हणून कसतरी आपल्या याच्यातून पीक वाचवण्यासाठी आपल्या त्या सोयाबीनला कापसाला बुडाला जर सुपर फॉस्फेट थोडा फेकला तर काय होईल ते शेत लवकर हडकू शकतं. असं करून आपण आपल्या शेतीचं पिकाचं थोडं तरी संरक्षण करावे, कारण की पाऊस उघडायला तयार नाही, शेतकऱ्याचं पीक तर वाया जाणार आहे हे तर म्हणजे आता या पावसानुसार कळायला आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. तसेच 4 ऑगस्ट 5 ऑगस्ट 6 ऑगस्ट दरम्यान मुंबई पुणे नाशिक म्हणजे संपूर्ण राज्यभरच पाऊस पडणार आहे. 4, 5, 6 या दरम्यान राज्यामध्ये सगळीकडे पाऊस असणार आहे, त्याच्यामध्ये मुंबईला देखील खूप पाऊस असणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. तसेच 4, 5, 6, 7, 8 तारखेपासून राज्यामध्ये सगळीकडेच पाऊस पडणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या शेतीची कामे ह्या 3 दिवसामध्ये करून घ्यायची. आतापर्यंत ज्या भागामध्ये तळ्यामध्ये पाणी साचलं नाही त्या भागात देखील पाऊस खूप पडणार आहे, त्या तळ्यामध्ये आवक देखील होणार आहे. आणि परत एक सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांनी जे तळ्याच्या बाजूचे जे पाणी सोडल्याच्या नदीला जे पूर येतो, तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा की कारण की